बंधु भगिनींनो, मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे की आपण भाग्यशाली आहोत. एकीकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि दुसरीकडे सुधीर भाऊंसारखा उमेदवार आहे. 25 वर्ष सुधीर भाऊंनी आणि मी विधानसभेत सोबत काम केलं आहे आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो, लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जर उदाहरण पाहिजे असेल तर तो सुधीर भाऊ सारखा असावा हे डोळे मिटून मी तुम्हाला सांगू शकतो. सुधीर भाऊंचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, सुधीर भाऊंची माहिती, सुधीर भाऊंचा पाठपुरावा. खरं म्हणजे मी जर असं म्हणेन की एखाद्या कामाच्या पाठपुराव्याचं ऑलिम्पिक ठेवलं तर सगळे गोल्ड मेडल हे सुधीर भाऊंनाच मिळतील, एवढा प्रत्येक कामाचा पाठपुरावा सुधीर भाऊ करत असतात. आणि शेवटी एखादा लोकप्रतिनिधी हा विजनरी असायला पाहिजे, त्याला दृष्टी असायला पाहिजे, त्याला विकास काय हे समजायला पाहिजे, पैसा कुठनं आणला पाहिजे समजायला पाहिजे. सुधीर भाऊ या महाराष्ट्रातल्या द्रष्ट्या नेत्यांपैकी एक आहे, विजनरी नेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे आपल्याला खरं म्हणजे आनंद झाला पाहिजे की भारताच्या लोकसभेमध्ये मोदीजींसोबत मोदीजींना साजेसा अशा प्रकारचा खासदार पाठवायची संधी या आपल्या चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघाला या ठिकाणी मिळाली आहे. आता एकीकडे सुधीर भाऊ आहेत, दुसरीकडे मी आहे, केंद्र आहे, राज्य आहे, काहीही कमी पडणार नाही. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, सुधीर भाऊंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा, कारण अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी मिळणं देखील भाग्य असतं. आणि मला विश्वास आहे 5 वर्ष सुधीर भाऊंची कारकीर्द जेव्हा तुम्ही बघाल, 5 वर्षानंतर आम्हाला मतं मागायला यावं लागणार नाही. तुम्हीच सांगाल सुधीर भाऊ येण्याची आवश्यकता नाहीये, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत. अशा प्रकारे परिवर्तन सुधीर भाऊ या ठिकाणी करून दाखवतील. आणि म्हणून आपण सगळे येत्या 19 तारखेला सुधीर भाऊंच्या कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं मत सुधीर भाऊंना मिळेल आणि शॉक काँग्रेस पार्टीला मिळेल.